विश्व 24 न्यूज हरपल आपके साथ। बोहारा जातीय द्वेषातून पोलीस संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये तसेच उस्मानाबाद जिल्ह्यात अनुसूचित जाती असलेल्या मातंग समाजावर दिवसेंदिवस होत असलेल्या अन्याय अत्याचाराच्या घटनांचा निषेध म्हणून रास्ता रोको करण्यात आले। हे रास्ता रोको आधुनिक लहुजी सेना महाराष्ट्र राज्य जिल्हा संघटक कुंडलिक भाऊ भोवाळ यांच्या माध्यमातून करण्यात आले। या निवेदनामध्ये मागण्या करण्यात आल्या। संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये तसेच आपल्या लोहारा तालुक्यासह उस्मानाबाद जिल्ह्यात अनुसूचित जातीमधील मातंग समाजावर जातीय द्वेषातून अनेक ठिकाणी अन्याय अत्याचार केले जात आहेत। अशा घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत। या घटनेचा आधुनिक लहुजी सेनेच्या वतीने तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करण्यात येत आहे। या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही उस्मानाबाद जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने लोहारा शहरामध्ये बसस्थानक परिसरात दिनांक 4/4/2022 रोजी आपल्या तालुक्यात रास्ता रोको आंदोलन करणार आहोत। मातंग समाजावर अन्याय अत्याचारांची मालिका थांबवावी यासाठी शासनाने घडलेल्या घटनांमधील दोषींवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी अशा मागण्या करत आहोत। तरी आदरणीय साहेबांना विनंती आहे की आधुनिक लहुजी सेना उस्मानाबाद जिल्हा कार्यकारिणी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे। ठिकाण लोहारा शहरामध्ये बसस्थानक परिसरात दिनांक 4/4/2022 वेळ सकाळी 11:30 मातंग समाजावर अन्याय अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत। वरील सर्वच घटनांबद्दल तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करण्यात येत आहे। तसेच सदरील घटनेची योग्य चौकशी करून आरोपी विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अन्यथा येणाऱ्या काळात आधुनिक लहुजी सेनेच्या वतीने वरील घटनेला अनुसरून संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी। क्रमांक 1 पुणे येथील मातंग समाजाच्या प्रदुमन कांबळे या युवकाचा आंतरजातीय प्रेम प्रकरणामुळे निर्गुण हल्ला करण्यात आला। संबंधित आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे। क्रमांक नंबर 2 मसला तालुका तुळजापूर ॲट्रॅसिटी गुन्हा नोंद असताना फरार असलेल्या आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावे। क्रमांक नंबर 3 उमरगा येथील मातंग समाजाच्या ऊसतोड कामगारांच्या मृत्यू प्रकरणी दोषी असणाऱ्या व्यक्तींवर कडक कार्यवाही करण्यात यावी। क्रमांक नंबर 4 खेड नातूर तालुका लोहारा येथे आरोपीस योग्य ती शिक्षा देण्यात यावी। क्रमांक नंबर 5 खेड नातूर तालुका लोहारा अन्यायग्रस्त कुटुंबांना न्याय मागण्यासाठी लोहारा पोलीस स्टेशन येथे FIR दाखल करण्यासाठी गेलो असता नातेवाईकांशी ज्या पोलिसांनी मातंग समाजाच्या युवकावर आणि महिलावर मारहाण करणाऱ्या शेवाळे व जाधव साहेब या कर्मचाऱ्यांच्या विरोधात व त्यांना सहकार्य करणाऱ्या कर्मचारीची चौकशी करून त्यांना तात्काळ त्यांना निलंबित करण्यात यावे या व इतर मागणीसाठी आधुनिक लहुजी सेनेच्या माध्यमातून आजचा हा रास्ता रोको करण्यात येत आहे। वरील सर्व प्रकरणांमध्ये येणाऱ्या काळामध्ये शासन व प्रशासन यांच्याकडून योग्य ती कार्यवाही नाही झाली तर आधुनिक लहुजी सेनेच्या माध्यमातून संपूर्ण राज्यामध्ये आंदोलन छेडण्यात यावी याची तात्काळ दखल घेण्यात यावी ही नम्र विनंती। या निवेदनावर कादरूभाऊ सगट जिल्हाध्यक्ष बळूभाऊ देडे
जिल्हा उपाध्यक्ष सतीशभाऊ हणमंते, जिल्हा सचिव सुभाषभाऊ घावळ, जिल्हा कार्याध्यक्ष कुंदलिकभाऊ भोवाळ, जिल्हा संघटक आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. या सगळ्या कृत्याला व पोलीस कर्मचारी यांच्यावर वचक नसलेले API सुनील काकडे यांनाही निलंबित करणे गरजेचे आहे, कारण हे APIचे पोलीस ठाणेवर नियंत्रणच नाही. लोहारा पोलीस ठाणे हे मोठे कार्यक्षेत्र असून या पोलीस ठाणेस PIचे पद असताना गेल्या 6 महिन्यापासून APIकडे पदभार असून हे APIवर पोलीस अधीक्षक यांची मोठी कृपा असल्याचे दिसून येत आहे. PIचे पदाच्या ठिकाणी API गेल्या 6 महिन्याने पोलीस ठाणे चालवित आहे. विश्व न्यूज 24, जिल्हा संपादक प्रवीण राठोड, उस्मानाबाद. नाव काय? माझं नाव मनीषा अण्णाराव जाधव. मी राहणार चिंचोली. लवारा पोलीस स्टेशनच्या इथे माझ्या सासूला मारहाण करण्या केल्याबद्दल मी कंप्लेंट देण्यास गेले होते. जाधव साहेब पोलीस शेवाळे साहेब त्यांनी माझ्यावर बिन आरोपीचा मारहाण केल्याबद्दल मी त्यांच्या SP साहेबाकडे त्यांचा गुन्हा दाखल करण्यास गेले होते. SP साहेबांनी त्यांना सस्पेंड करण्यात येईल असं आश्वासन मला दिलेलं आहे. मग मला सांगा, SP साहेबांनी जर नाही कारवाई केल्यास आपलं पुढची भूमिका काय राहील? आम्ही उपोषणला SP साहेबांपाशी माझी मुलं माझे पती घेऊन मी उपोषणाला बसेन. काय अण्णासाहेब घेऊन जाधव, काय अडचण आहे आपली? आम्ही आमच्या मावशीला मारलं होतं म्हणून आम्ही गेलतो इथं. आम्ही गेल्यानंतर आमच्या मावशीला हातही मोडला होता. आम्ही काय हे केलं नाही तर आमची तक्रार घेतली नाही आणि आम्हाला शेवाळे जाधवने आमच्या गस्तीला मारलं, मरा मारलं. आणि त्यांनी आमच्याकडून पैशाची मागणी केली, पैसे आम्ही दिलं. आणि त्यांनी बेकार शब्द आम्हाला वापरले. काय काय शब्द वापरले ते काय म्हणते? ती या खोलीमध्ये तुझ्या गस्तीला पाठवू, आम्ही तर मोबाईल लावला आहे, नाईन पॅन्ट आम्ही कसे पाहिजे असते तुला माहीत आहे का? आम्ही नाईन पॅन्ट कापड घालून आला तुला माहीत आहे का? ॲक्च्युली जाधवची आणि शेवाळ्याची भाषा होती. पोलीस स्टेशनमध्ये बसूनच दौड पेत होती. त्यांनी आम्हाला इथं मारहाण जास्त केली. आणि मी पाणी मागलो तर मुतपी म्हणलं. मला कोण म्हणलं मुतपी म्हणून? शेवाळे साहेब. पाणी मागायला साहेब मला ताण लागले म्हणलं तर मुतपी म्हणला माझा. अशा कर्मचाऱ्याची जर नाही कारवाई झाल्यास तर आपलं पुढची भूमिका काय राहील? मी माझी सगळी बहिणी आहे, माझी लेकरं बायको घेऊन मी डायरेक्ट उपोषणा बसणार आहे. बोली घेऊन काय? माझं नाव मंदन बबरू मस्की. काय अडचण आहे आपली? मला मारल ते म्हणून माझी सून माझ्या इथं जवळ कुणीच राहत नाही, लोक लांब राहते. मारले त्याच्या घरच्यानी म्हणून माझी सून आणि लोक माझ्याकडे आलती. आल्यावर पुटी पोलीस स्टेशनला गेल्यावर तिथं काय आमची काय दखल बी घेईना. माझं लोक इकडं तिकडे हिंडला. आल्यावर माझ्या लेकाला 2 चपटा मारलं, सुनाला पण मारलं. आणि दारू पिऊन धिंगा मस्ती करू लागली. आणि पुन्हा नाईट पॅन्ट कशा पाहिल्या लावून माझ्याच लेकाला उलट धमकी देऊ लागली. आणि माझ्या सुनेला आतमध्ये चल खोलीत म्हणला. कोण कोण म्हणले? शेवाळे सर आणि जाधव सर. या दोघांनी म्हणले का? दोघांनी म्हणले. रात्रीच्या 2 वाजल्या, दुपारच्या 3:30-4 वाजता ते कुटुंब त्या चौकीमध्ये गेलं होत. रात्रीच्या 2 वाजेपर्यंत कुठला गुन्हा नोंद केला गेला नाही. आणि गुन्हा नोंद करत असताना त्या ठिकाणी माझ्या बांधवाला एकट्यालाच रात्रीच्या साधारण 1 ते 1:30 संदर्भामध्ये टायमिंगला आतमध्ये बोलावून घेतलं. आणि ती दोन जी लोक आहेत अधिकारी शेवाळ आणि जाधव, त्या पोलीस स्टेशनमध्ये एक लाऊडस्पीकर लावला छोटासा आणि मधुधुंद्या अवस्थेमध्ये दारू पिलेल्या अवस्थेमध्ये त्या ठिकाणी त्यांचा नाच काम चालू झाला. आणि त्या ठिकाणी आमच्या बांधवांनी पाणी मागितल्याच्या नंतर ना यांनी पाणी नाही तुझ्या तोंडामध्ये करू का असं म्हणून सांगितलं. यांच्या मुताब तोंडामध्ये आम्हाला म्हणायचंय बाबा तू जे काय म्हणतो पडव्यानो ते तुझ्याकडेच नाही, पृथ्वीतलाच्या प्रत्येक मानवाकडे आहे.
त्यामुळे अशा पद्धतीची वर्तणूक तुम्हाला शोभा देत नाही. येणाऱ्या काळामध्ये या राज्यामध्ये मातंग समाजावरती होत असलेले अन्याय जर थांबले नाही आणि आपली शांततेच्या माध्यमातून लोकशाहीच्या माध्यमातून संविधानाला समोर ठेवून या ठिकाणी आमचं रणगाणं, परंतु तुम्ही तर त्याचा अशा पद्धतीनं आमचा दुरुपयोग करत असाल किंवा आम्हाला ह्या ठिकाणी नाकारण्याचा प्रयत्न करत असाल तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही पण जसा तसे वागू. कारण आम्ही लहूजी बाबांच्या औलादी आहोत, फकीरांच्या औलादी आहोत, अण्णाभाऊंच्या औलादी आहोत, सोमनाथभाऊ कांबळे साहेबांच्या विचाराचे वारस आहोत. कारण आम्हालाही हत्यार चालवता येतं, परंतु लोकशाहीमध्ये नादत असताना आम्ही सोडून दिले सगळं. हातामध्ये अण्णाभाऊंनी दिलेली पेन घेतलीये, म्हणून आमची कळकळीची विनंती आहे, ज्या पद्धतीनं इतर सर्व घटना संघट व्यवहार केला जातो त्याच पद्धतीनं व्यवहार येणाऱ्या काळामध्ये मातंग समाजासोबत झाला पाहिजे. अरे चाललंय काय नक्की? मातंग समाज म्हणजे मानव नाही का? मातंग समाज म्हणजे या भारताचा नागरिक नाही का? मातंग समाज म्हणजे कोण आहे? अरे या भारत देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी ज्या हजारो मातंगवीरांनी आपलं बलिदान दिलं अशाचे वारस आहेत. आणि अशांना तुम्ही लाथाडता, अशा महिलांवरती तुम्ही अन्याय करता, युवकांवरती अन्याय करता, असेल मर्दाची हिंमत तर समोर समोर विडा मांगायच्या समजत काय स्वतःला? करून केलंय काय? करून केलंय काय? केलंय काय? आज दिनांक 4 एप्रिल रोजी रस्ता रोको करण्याचं कारण ज्या पुण्याला आपण विद्येचा आणि संस्कृतीचं माहेरघर समजलं जात आहे त्या पुण्यामध्ये आंतरजातीय प्रेम प्रकरणामधून माझ्या युवकांची निघूर्ण अशा हत्या करण्यात आली पुण्यामध्ये. तसेच उमरगा शहरामध्ये पोटाची खळगी भरण्यासाठी आपली मुलाबाळ घेऊन अहोरात्र झटणाऱ्या माझ्या युवकाला, ऊसतोडी कामगाराला बेदम मारहाण करून त्याचीही हत्या करण्यात आली. तसेच जाती जाती मध्ये तेढ निर्माण करून 2 युवकांना बेदम मारहाण करण्यात आली. आणि लोहारा तालुक्यामध्ये माझ्या महिलावरती अतिप्रसंग करण्यात आला. हे 4 ते 5 प्रकरण झालेले आहेत. या 4 ते 5 प्रकरणामध्ये आम्ही पोलीस प्रशासनाची मदत मागितली, परंतु आम्हाला मदत काही भेटली नाही. लोहारा तालुक्यामध्ये ज्या युवतीवरती अन्याय त्याचा झाला, ती युवतीचे आई वडील आजी पोलीस प्रशासनाकडे न्याय मागण्यासाठी गेली असताना ह्या नीच माणसाने जी काही वर्तणूक दिली, जो काही निंदनीय प्रकार केलाय, त्यांना पोलीस म्हणून घ्यायला लाजा वाटल्या पाहिजे. तुम्ही अहोरात्र सेवा करण्यासाठी वेतन घेता सरकारकडून, तुमची सेवा हीच का? रात्री अपरात्री तुम्ही पोलीस स्टेशनला डान्स बार बनवला, तुमच्या डान्स बार बनवून तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये दारू पीत बसता, नाचता. तुम्हाला लाजा वाटला पाहिजे पोलीस स्टेशन मध्ये असं करायला? स्वाभिमान भान ठेवून आलात का तुम्ही? माझ्या युवतीला, माझ्या बांधवाला तुम्ही प्रशासनामध्ये न्याय मागायला आल्यानंतर जो काही निंदनीय प्रकार केलेला आहे त्या प्रकाराला तुम्हाला अजिबातच माफी नाही. या सर्वच गोष्टीचा मी आधुनिक लहुजी सेनेच्या माध्यमातून जाहीर असा निषेध व्यक्त करते. जय लहुजी! जय लहुजी! जय लहुजी! जय लहुजी! शेवाळे आणि जाधव साहेबांना मला सांगायचं आवर्जून, तसेच उमरगा शहरामध्ये पोटाची खळगी भरण्यासाठी आपली मुलाबाळ घेऊन अहोरात्र झटणाऱ्या माझ्या युवकाला, ऊसतोडी कामगाराला बेदम मारहाण करून त्याचीही हत्या करण्यात आली. तसेच मसला खुर्द या गावी जाती जाती मध्ये तेढ निर्माण करून 2 युवकांना बेदम मारहाण